घेरा अंतिम जय का पंच बनाने नवदी की हड्डियां कलाए आओ दिया चलाए आओ नमस्कार सह्याद्री वाहिनीच्या लक्षावधी प्रेक्षकांचं मी भी प्रदीप भिडे स्वागत करतो भारताचे माजी पंतप्रधान आणि आपल्याला आपल्या, आपल्या अमोघ वक्तृत्वाने सभा जिंकून घेणारे आणि ज्यांना या अमोघ वक्तृत्वाची जणू काही त्यांच्या तोंडून सरस्वती बोलते असं वाटावं ते श्रीयुत अटल बिहारी कृष्ण बिहारी वाजपेयी यांचा आज नव्वदावा वाढदिवस कपिलाषष्टीचा योग असा की वा अटल बिहारींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी भारतरत्न पुरस्कारासाठी अटलजींच्या नावाची काल घोषणा केली आणि त्यांच्याबरोबरच बनारस हिंदू विश्वविद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारची घोषणा राष्ट्रपतींनी केली आजचा हा दिवस जो आहे वाजपेयींचा जन्मदिवस हा केंद्र शासनाच्या वतीनं सुशासन दिवस म्हणून देखील देशभर साजरा करण्यात येतोय मी खरं म्हणजे सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रारंभी अटल बिहारी वाजपेयी यांचं सह्याद्री वाहिनीच्या वतीनं अत्यंत मनापासून अभि अभिन अभिनंदन करतो त्यांना अभिवादन करतो आणि त्यानिमित्तानंच अलौकिक व्यक्तित्व माननीय अटल बिहारी वाजपेयी हा कार्यक्रम आम्ही आज इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी ज्या मान्यवरांना आम्ही इथं आमंत्रित केलेला आहे त्यांचा परिचय करून घेऊया ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे मुख्य संपादक श्रीमत विजय कुवळेकर हे आपल्याबरोबर अटलजींच्या व्यक्तित्वाविषयी बोलायला इथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेच्या विश्वातले ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक श्री अरविंद कुलकर्णी यांनाही आपण या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते तेव्हा या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी म्हणजे यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करण्यापूर्वी पंडित अटल या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी आपण माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाचा आढावा घेणारी एक ध्वनिचित्रफीत आपण पाहूया के बिघनों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नवदी की हड्डियां आओ आओेरा छटेगा पूरज निकलेगा कमल खिलेगा मैं मृत्यु से नहीं डरता अगर डरता हूं तो बदनामी से डरता हूं हमने ऐसी रेखाएं है खींची हैं जो काल के कपाल पर अमिट रहेगी अटल बिहारी वाजपेयी अवघ्या देशाचा अटल विश्वास असणार एकमेव व्यक्तिमत्व भारताचे माजी पंतप्रधान विकासाच्या सर्वसमावेशक योजनांचे जनक आणि संवेदनशील कवी म्हणून आज अटलजी देशातच नव्हे तर जगामध्ये ओळखले जातात त्यांचा आज वाढदिवस अटलजींची कार्यप्रणाली वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांमुळे देशाला एक खंबीर आणि सहृदयी पंतप्रधान लाभले त्यांच्या या गुणांमुळे त्यांचा वाढदिवस सुशासन दिवस म्हणून सु साजरा केला जातो एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये तुरुंगवास भोगल्यानंतर अटलजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संपर्कात आले तिथे अटलजींच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडायला सुरुवात झाली वक्तृत्व नेतृत्व गुण कुशल प्रशासक म्हणून अटलजींचा प्रवास निर्वेद झाला एकोणीसशे सत्तावन्न साली बलरामपूर मतदारसंघातून ते खासदार म्हणून संसदेत निवडून गेले त्यांच्या सर्वंकस विकासाच्या आणि सुरक्षे विषयाच्या भाषणांनी तत्कालीन पंतप्रधान अवाक होत विरोधी बाकावर बसूनही खुल्या दिलाने ते शासनकर्त्यांच्या देशहिताच्या निर्णयांचे पंचावन्न ते दोन हजार सहा पर्यंत आयुष्याची उणीपुरी साठ वर्ष अटलजींनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केले पण त्यांच्यामधला मनाचा मोठा माणूस त्यांनी कधी हरव दिला नाही केवळ एका मताने विश्वासदर्शक ठराव गमावलेल्या अटल जनतेच्या विश्वासावर पुन्हा एकदा सत्ता मिळवली कदाचित आजच्यासारखं शतप्रतिशत भाजपचे सरकार तेव्हा असत तर आज देशाची ही वाताहत झाली नसती अशी जनतेची प्रामाणिक भावना आहे पायाचा दगड होऊन अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय जनता पक्षाची उभारणी केली त्याच भक्कम पायावर आजचे सरकार उभे राहिले आहे आज अटलजी शरीराने विश्रांती असले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा देशवासियांच्या अंमलात कायम आहे अशा या अलौकिक व्यक्तित्वाला भारत सरकारने भारतरत्न जाहीर करून त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव केला आहे भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचे सह्याद्री वाहिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा आपण आता अलौकिक व्यक्तित्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्यातल्या ज्या गुणसमुच्चय जो होता त्याचा आढावा घेणार आहोत अरविंदजी आपण अटलजींना अनेक वेळा भेटलेल्या आहात त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारण्याचा देखील योग आलेला आहे अटलजींच्या व्यक्तित्वाचं वर्णन तुम्ही कसं कराल तुम्हाला जर अटल बिहारी वाजपेयी नीट समजून घ्यायचे असतील तर एक लक्षात घ्या की भारताच्या राजकारणातला हा हॅमलेट आहे वाजपेयी hmm. सत्तेचाळीसमध्ये संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले किलापत चळवळीनंतर भारताची स्वातंत्र्य चळवळ दुसरीकडे जात होती ती जाऊ नये म्हणून संघाची स्थापना झालेली आहे आणि वाजपेयी प्रचारक झाल्यानंतर गांधींची हत्या झाली म्हणजे पुन्हा सगळी समीकरणं बदललेत म्हणजे पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाजपेयी पुढची पन्नास वर्षाची वाटचाल करत तर त्यावेळेला हे करू की ते करू अशा अवस्थेत वाजपेयी काय अयम अंतर्विरोधाला तोंड देत आहेत आता आपलं नशीब हे आहे की आपल्याला हॅम्लेट भेटला पण तो गीता वाचणारा हॅम्लेट <laughs> भेटल्यामुळे <हैं> वाजपेयींचा <laughs> विवेक त्यांना कधी सोडून गेला म्हणजे वाजपेयी नेहरूंना नेहमी साशंग पंतप्रधान म्हणायचे पण नेहरूंचा जो गोंधळ उडाला तो वाजपेयींचा उडाला नाही त्यामुळे गीता वाचणारा हॅमलेट ही जर वाजपेयींची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली तर तुमचं येऊ शकतात विवेकाचा जो उल्लेख केला त्या नेहरूंच्या संदर्भातली एकोणीशे सत्तावन्न मधली एक आठवण सांगण्यासारखी आहे अलिप्तता वादावर नेहरू बोलत होते आणि वाजपेयी त्यावेळेला फक्त एकतीस वर्षाचे होते वाजपेयी म्हणाले तरुण अतिशय तरुण खासदार पहिल्यांदा खासदार आलेले वाजपेयी म्हणाले की बोलायला वाणी लागते पण गप्प बसायला वाणी आणि विवेक दोन्हीची गरज असते आणि तुम्ही वाजपेयींचं साठ वर्षाचं सार्वजनिक आयुष्य जर बघितलं तर वाणी आणि विवेक या दोन्हीचा समन्वय आपल्याला तिथं दिसतो हे वाजपेयींचं वैशिष्ट्य आहे मी वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाकडे कसं बघतो थोडक्यात सांगायचं तर सार्वजनिक जीवनातली सभ्यता सुसंस्कृतता उदारमतवाद संवेदनशीलता आणि मूल्यनिष्ठा यांचं प्रतीक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी वा अटलजींच वक्तृत्व मी अत्ता तुन आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जणू काही सरस्वती त्यांच्या तोंडातून बोलते असं वाटायचं आणि आपल्या पहिल्या वाक्यानच अटलजी सभा जिंकून घ्यायचे आता साधी गोष्ट आहे अटलजी समजा उशिरा सभेच्या ठिकाणी आले तर अटलजी फक्त एवढंच म्हणायचंय देर से आया हूं लेकिन बहुत दूर से आया हूं आणि त्यांच्या हिंदीची मिठास ऐकून लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे अटलजींचं अबोग वक्तृत्व कसं होतं ते आपण जाणून घेऊया या ध्वनीच्या माध्यमातून सरकारे कायम होंगी बदलेंगी मगर कश्मीर सेकर कन्याकुमारी तक फैला हुआ भारत आपली सनातन संस्कृती के साथ आधुनिकता का वरण करने के लिए अमर काल तक इस तीर्थ यात्रा में चलता रहेगा वसुधै व कुटुंब की परिकल्पना बहुत पुरानी भारत में सदा से हमारा इस धारणा में विश्वास रहा है कि सारा संसार एक परिवार है सत्ता का खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएंगी पार्टियां बनेगी बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए इस देश का लोकतंत्र पोखरा नॉट ऑनली ब्रॉट स्ट्रेंथ टू अवर नेशनल सिक्योरिटी बट ऑल्सो सेल्फ कॉन्फिडेंस टू अवर नेशनल माइंड अटलजींचा आपला काही प्रत्यक्ष त्यांना बघण्याचा किंवा त्यांच्या काही अनुभव तुम्हाला आला होता का हो अटलजींची अनेक मी ऐकली अनेकदा प्रत्यक्ष भेटण्याचा योग तसा थोडा आला पण काही अनुभव फार विलक्षण होते म्हणजे एकदा आणि त्याच्या तातीलविहारींचं जे उत्स्फूर्तपण आहे किंवा त्यांची किती बारकाव्यानं ते लक्ष देत असायचे अनेक गोष्टींकडे ते पाहायला मिळायचं की मी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये तिथल्या काही माहित परराष्ट्र खात्यातल्या अधिकाऱ्यांकडून असं माहिती मिळाली मला की भारतीय जनता पक्षाचा स्वतंत्रपणानं अमेरिकेचं सरकार अभ्यास करत आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल न येईल अशी कल्पनासुद्धा सुताराम कोणाच्या डोक्यात नव्हती आणि त्याच्यावर आधारित मी एक लेख लिहिला की लक्ष भाजपकडे अमेरिकेचं संबंध लक्ष भाजपकडे आहे आणि भाजप पुढे जिंकणार असं अमेरिकेचा एकूण होरा आहे गुप्तहेर खात्याचा परराष्ट्र खात्याचा पुढे एका प्रसंगानं दिल्लीमध्ये बापूराव लेलेंनी मला म्हणाले वाजपेयींच्याशी तू hmm. त्यांनी नुसतं नाव सांगितल्याबरोबर वाजपेयी म्हणाले लक्ष भाजपकडे wow. आता हे जे इतक्या बारकाव्यानं त्यांचं बघणं आहे wow. हे माझा यातला वैयक्तिक भाग सोडा wow. अरविंदरावांचेही असे खूप अनुभव आहेत की wow. जे किती बारकाव्यानं ते बघतात याची खूप उदाहरणं आहेत भाषणाची तर अनंत उदाहरणं आहेत असंख्य भाषणं त्यांची ऐकली आणि खरं सांगायचं तर अटल बिहारींची जाहीर सभेतली भाषणं आणि संसदेतली भाषणं ऐकणं हा एक, एक आनंद होता त्यांचं एक सार्वजनिक जीवनातलं जे त्यांचं एक वागणं जे होत आणि त्यांचं जे राजकीय जीवन आणि सार्वजनिक जीवन याबद्दल तुम्हाला विशेषत्वान काय सांगता येईल सार्वजनिक जीवन आणि राजकीय जीवन मला असं वाटतं बरं का की स्वतंत्र भारतानं निर्माण केलेला सगळ्यात मोठा मुत्सद्दी सगळ्यात मोठा राजकारणी आणि ज्याला आपल्या जबाबदारीचं भान आहे असा वाजपेयी हा नेता आहे त्यांचं मोठेपण जर खरोखर लक्षात घ्यायचं असेल ना तर मी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या सावधगिरीनं लोककारण केलेलं आहे एवढीच सावधानता वाजपेयींनी बाळगली आहे आणि हे आपण लक्षात घेलं घेतलं पाहिजे म्हणजे रानड्यांना आणि जांभेकरांना जे मांडायचं आहे ते त्यांनी जर सावधपणे मांडलं नसतं तर ब्रिटिशांनी त्यांची चळवळ चिरडून टाकली असती कारण अल्टिमेटली स्वातंत्र्यप्राप्ती हे दोघांचं ध्येय आहे तसं वाजपेयींची सगळी जी वाढ झालेली आहे ती संघाच्या संस्कारात झालेली आहे आणि हिंदुत्वाचा प्रसार पण इतकं असूनही देशाचं एक वैविध्य जाणून एक अशी सर्व समावेशक अशी भूमिका देखील वाजपेयी सातत्यानं घेत आलेली आहे असं नाही वाटत आपल्याला निश्चितच निश्चितच वाजपेयी हे कसं करतायत की त्यांनी जेव्हा पाहिलं की आपल्याला प्रतिकूल प्रवाहातून पोहावं लागणार आहे तेव्हा मग तो जो लोकांना आक्षेपार्ह वाटणारा भाग आहे तो बाजूला ठेवूया आपण आणि मग सकारात्मक राजकारण काय करता येईल ते पाहू आणि वाजपेयींनी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर ते संसदीय प्रणालीवरचा लोकांचा विश्वास वा वृद्धिंगत होईल दृढ होईल अशा पद्धतीनं सगळं राजकारण केलंय आपण चर्चेकडे जाण्यापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाजपेयींच्या व्यक्तिमत्वातलं काय भावलं आणि त्या काय म्हणतायत ते आता पाहूया वो एक आर्टिस्ट हैं वो प्रधानमंत्री मुझे लगे नहीं कभी मुझे वो एक कवि एक लेखक और अच्छी बातें कहने वाला एक जिस तरह हमारे पंडित नरेंद्र शर्मा थे मैं उनको पापा करके बुलाती थी और बहुत अच्छे मेरे उनके संबंध थे कुछ मुझे ऐसा लगता था जैसे पंडित जी हैं वैसे ही अटल जी उसी तरह के हैं लिखने वाले शांत स्वभाव के उनको ये सब मार पीट ये वो पसंद नहीं है तो बहुत भले इंसान हैं मैं क्या कहूँ तुमचा मुद्दा मग सांगायचा सा राहून गेला थोड़ा. हाँ, होता थोडा हा वाजपेयीने काय केलं माहिती आहे का की अराजकाचा धोका होता आणि नवजात स्वातंत्र्याला हा सगळ्यात मोठा धोका असतो वाजपेयीनी संवादातून प्रगती विकास साधता येईल हा एक आशावाद निर्माण केला त्यांची सगळी भाषणं जर तुम्ही बघितलीत ना त्यात शेवटी तुम्ही एकात्मतेकडे जाता की आपल्याला सगळ्यांना एकजूट करून असं राहायचं आहे आणि वाजपेयींचं सगळ्यात मोठं म्हणजे वैशिष्ट्य हो, त्यांनी पक्षभेदातीत राजकारण केलेलं आणि मोठ्या अशी अशी सगळ्यांना जोडले त्यांनी त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की पक्षभेदातीत राजकारण केलं सर्वांशी वैयक्तिक मैत्रीचे संबंध होते म्हणजे आता नरसिंहराव तर त्यांना वाजपेयी हे माझे गुरु आहेत असं म्हणालेले आहेत पण वैयक्तिक मैत्री आणि वैचारिक मतभेद याची त्यांनी कधी गल्लत केली नाही आणि संसदेमध्ये असो किंवा जिथे धोरणात्मक टीका करायची आहे तिथे वैयक्तिक मैत्री आड येऊ दिली नाही आणि वैचारिक मतभेदाचा वैयक्तिक द्वेषात रूपांतर कधीही केलं नाही ही जी व्यापकता आहे ही जी वैचारिक सहिष्णुता आहे हे वाजपेयींचं मोठं वैशिष्ट्य आहे हिंदुत्ववादाविषयी वाजपेयींची काय धारणा होती नेमकी हिंदुत्व ते हिंदुत्ववादी ते हिंदुत्ववादी तर होतेच पण त्यांनी असं म्हटलं आहे की पहिला माझा धर्म हा राष्ट्रधर्म आहे आणि म्हणून वाजपेयी हे एकांगीपणानं हिंदुत्वाचा विचार करत नाहीत हिंदुत्व ही जीवनाची एक विचारधारा आहे जीवन प्रणाली आहे आणि त्याच्यामध्ये भारतातला सगळा समाज आला पाहिजे तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे हे वाजपेयी महत्त्वाचं मानत नाहीत त्या विचारप्रणालीमध्ये ते सगळं पाहतात आणि हे वाजपेयींचं वैशिष्ट्य आहे की कुठल्याही वेळेला त्यांनी याच्यात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये परराष्ट्र मंत्री असताना पहिलं हिंदीतलं भाषण वाजपेयींनी केलं त्याच्यात त्यांनी म्हटलंय की सगळ्यात महत्वाचं जर माझ्या दृष्टीनं काय असेल तर सर्वसामान्य माणसाची प्रतिष्ठा आणि संपूर्ण मानव समाजाचं हित हे माझ्या दृष्टीनं सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे वाजपेयींच्या बद्दल काय म्हणतायत ते आपण आता पाहूया पंचवीस डिसेंबर मोठा दिवस भारताचे माजी पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांचा वाढदिवस अटलजींचं व्यक्तिमत्व भारताला सांगण्यासारखं काही नवीन नाही सर्वांना आपण परिचित आहोत तरी पण सरसंघचालक परमपूज्य माननीय मोहनजी भागवत यांना अटलजी कसे भावले त्यांना ते कसे समजले याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या आजच्या वाढदिवसादिवशी अटलजी आमच्या पिढीचे एका अर्थाने हिरो होते राष्ट्रीय विचारांचा आवाज आपल्या बुलंद वक्तृत्वातून स्पष्टपणे जगापुढे मांडणारे असे आम्हाला ते एकमेव वाटत दुरून आम्ही त्यांना पाहिजो तर त्यांचं बोलणं त्यांचे हावभाव त्यांची वेशभूषा याच्या नकलासुद्धा पुष्कळ लोक करत असत त्यांच्या सभा असल्या की दुरून दुरून आम्ही बसनी रेल्वेनी तिथे जाऊन त्या ऐकायच्या प्रथमदर्शनी अटलबिहारी वाजपेयी म्हणजे उत्तम भाषण वक्तृत्वकलेचा नमुना आणि नर्मविरोधाच्या झालरीबरोबर गंभीर विषयसुद्धा सोपे सगळ्यांना समजतील अशा रीतीने मांडणी त्यानंतर हळूहळू काम करायला लागल्यापासून निर्णयानिमित्ताने जरा जवळून पाहणं झालं एका अधिवेशनात ते आले होते आणि मी प्रबंधक होतो तर साध्या वागण्या बोलण्यातूनही त्यांचा सरळपणा आणि सहज सगळीकडे मिसळून जाण्याची प्रवृत्ती ही आम्हाला भाव आहे अटलजींची तब्येत आता चांगली नाही आहे पण आमच्या मनात अजून असा भाव आहे की त्यांनी बरं व्हावं पूर्वीसारखं हिंडावं फिरावं आणि सतत आम्हाला प्रेरणाही द्यावी आणि काम करत असताना वैचारिक आग्रहामुळे निर्माण होणारी जी एक मनाची कठोरता असते ती मोडून काढून सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं वागणं कसं असावं याचं आमचं भान सतत कायम राखावं त्या दृष्टीने परमेश्वर त्यांना दीर्घ आयू आणि स्वस्थ जीवन देऊ अशी मी या दिवशी आणि शुभकामना व्यक्त करतो विशेष प्रतिनिधी मोहन भागवतांशी बोलत होते यानंतर मी पुन्हा रावांच्याकडे वळतोय अरविंदराव एक मूल्य प्रस्थापना कॅरेक्टर बिल्डिंग या दृष्टिकोनातून आपण जेव्हा वाजपेयींच्या व्यक्तित्वाकडे पाहतो तेव्हा काय विचार मनामध्ये येतो मूल्य प्रस्थापना जी आवश्यक होती राष्ट्रनिर्मितीसाठी आणि ज्याकडे आपलं दुर्लक्ष झालं होतं था। म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंतप्रधान मिळाले राष्ट्रनिर्माते मिळाले नाहीत जसे जर्मनीला बिस्मार्क वगैरे मिळाले तर वाजपेयीनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आता बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यातले जे विकार असतात ते सगळे उपटून काढायचे असतात तर हे काढण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे तर त्यानिमित्तानं मगाशी एक राहिलेला मुद्दा मी हे करतो की आपल्या बोलण्यातून साधारणपणे असं व्य ध्वनित होतं की हिंदुत्वाचं काहीतरी एक सदोष असं तत्वज्ञान आहे बरं का तर वाजपेयी ते सदोषत्व काढून मग नंतर वेगळं सांगत होते असं काही नाही आहे वाजपेयीनं हिंदुत्व लोकसभेतली अनेक भाषणं अशी आहेत की वाजपेयींनी असं म्हटले हिंदुत्व ही पॉलिटिको लिगल कन्सेप्ट आहे त्याचा धर्माशी काही संबंध नाही ही राजकीय संज्ञा आहे mm. असं म्हणून त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला पण एकंदर प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्यामुळे जसा एम एचा एक प्रोफेसर असतो ना तो तुम्ही इन्फंट्रीला किंवा शिकवायला सांगितलं तर तो सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो तसं एकंदर राजकीय साहित्यिक वातावरण जी सृष्टी आहे ती हिंदुत्वाला विरोधी असल्यामुळे वाजपेयींनी ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आपला गैरसमज काही वेळेला होतो की ते हिंदुत्वाला विरोध होते का अजिबात नाही गुबळेकरजी एक देशाचे पंतप्रधान या नात्यानं पाच वर्षामध्ये पाच वर्षांची त्यांची जी कारकिर्द होती त्या कारकिर्दीकडे आपण पाहिल्यानंतर त्यांचा त्या कारकिर्दीचं मूल्यमापन कसं कराल तुम्ही अगदी थोडक्यामध्ये नाही अगदी थोडक्यात सांगायचं दोन गोष्टी केवळ पंतप्रधान पदाचा विचार करून चालणार नाही त्याच्या आधी जनता सरकारमध्ये सत्याऐंशी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणऐंशी ते परराष्ट्र मंत्री होते तोही विचारात घेतला पाहिजे तसं म्हटलं तर त्यांच्या वाट्याला अल्पकाळ आलेला आहे सत्तेमधला पण अल्पकाळ सत्ता करून सत्ता सांभाळून दीर्घकाळ ठसा उमटवणारे असे हे पंतप्रधान आहेत असे वाजपेयी आहेत मग ते युनोमधलं हिंदीतलं भाषण असेल पोखरण दोनचा अणुस्फोट असेल जगाचा विरोध असताना केलेला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रस्ते विकासाच्या योजना असतील असंख्य योजना सांगता येतील आणि मुख्यत जसं मगाशी अरविंदरावांनी उल्लेख केला की सगळ्यांना एकत्र बांधणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आपण मगाशी भाषणातही पाहिलं की त्यांनी सांगितलं की सरकार येतील जातील पक्ष येतील जातील राष्ट्र राहील आणि राहिलं पाहिजे त्या काळामधला एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणऐंशी हा काळ भारत पाकिस्तान संबंधातला सुवर्णयुगाचा काळ होता असं म्हटलं वर्णन केलेलं आहे आणि नवाज शरीफनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे की होय म्हणून दुसरा भाग असा की शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारले पाहिजेत आणि ते भारताच्या हिताचं आहे हे वाजपेयींनी परराष्ट्र पदाच्या काळातही आणि पंतप्रधान पदाच्या काळातही दाखवून दिलेला आहे तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत पण त्यांच्या चारित्र्याच्या निर्मितीच्या संदर्भात किंवा मूल्यमापनाच्या संदर्भात एक गोष्ट फक्त मी थोडक्यात सांगू इच्छितो काही असेल तर नाही थोडा आपण नंतर त्या गोष्टीकडे हो। वळूया आपण पुन्हा तो जो तुम्हाला काही सांगायचंय पण दरम्यान त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्य कारकिर्दीमध्ये वाजपेयींच्या जो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि त्याचप्रमाणे सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजना या या योजनांना त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे गती दिली आणि त्यानंतरच्या काळात फार मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणीचं काम देशात झालं तेव्हा त्यांच्या या योजनांची झलक दाखवणारी चित्रफीत आपण पाहूया गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे विकास देशाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासाठी पायाभूत सोयी सुविधा भक्कम असाव्यात या दृष्टिकोनातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री पुरस्कृत योजना, योजना असून राज्यांमध्ये दोन हजार सालापासून लागू झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील तसेच आदिवासी भागातील गावांना तालुका जिल्हा राज्यांना जोडणे हा आहे ही योजना प्रभावीपणे राबवली जावी याकरिता अटलजींनी सर्व शासकीय संबंधित यंत्रणांना उद्युक्त केले अंमलबजावणी के योजनेमुळे दुर्गम भागातील जनतेला दळणवळण सुसह्य झालं ग्रामीण भागातील शैक्षणिक आरोग्य व शेतमालासाठी बाजारपेठेपर्यंत थेट रस्त्याची निवड होऊन रस्त्यांचा दर्जाही राखण्यात यश आले या योजनेच्या अंमलबजावणीबरोबरच दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता या महानगरांना थेट जोडणारी स्वर्णचतुष्कोन योजना लागू करण्यात आली अटलजींच्या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातून यशाकडे जाणारा मार्ग हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना होता असं म्हटलं तर वावग ठरणार नाही जवळजवळ नऊ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभेमधील त्यांची अटलजींची जर आपण कामगिरी पाहिली त्यांच्या राजकीय आयुष्यातली तर काय म्हणाल तुम्ही त्याबद्दल अरविंदराव वाजपेयी लोकसभेत किंवा राज्यसभेत उपस्थित आहेत हीच घटना अनेकांना अतिशय चैतन्यदायी अशी वाटत असे आणि भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्यावर देखील त्याला वाजपेयींचं वय तेहतीस होतं वाजपेयीने आपल्या वक्तृत्वाची भुरळ पाडलेली आहे वाजपेयींचं वक्तृत्व कसं होतं माहिती आहे का की ज्याला प्रासादिक असं आपण म्हणतो ना प्रसादत्व त्याच्यात ईश्वरी थोडासा अंश आहे तो वाजपेयींच्या ह्याच्यात होता चाह आणि वाजपेयींनी एक परफॉर्मन्स देण्याच्या दृष्टीनं आपण भाषण करतो तसं कधी केलं नाही वाजपेयींच्या ह्याच्यामध्ये चाह सृजनशीलता आहे त्याच्यातून काहीतरी निर्मिती होणार आहे आणि वाचा मैथून वाजपेयींनी कधी केलेलं नाही म्हणजे ते असं म्हणायचं लोकसभेत बोलताना की मन वाचा आणि कर्म असा तो त्रिवेणी संघ म्हणजे मी आता जे बोलतोय आता असं ते लोकसभेत म्हणाले मी आता जे बोलतोय ते अंतकरणापासून बोलणार hmm. आहे अंतकरणापासून का बोलणार आहे कारण माझा कृतनिश्चय झालेला आहे मी असं करायचं ठरवलंय असं hmm. ठामपणे ते बोलत असत त्यामुळे त्यांचं वक्तृत्व जे आहे ते अनेकांना असं प्रेरणा देणारं ठरायचं सार्वजनिक सभेतलं असो किंवा लोकसभेतलं असो hmm. आणि वाजपेयींच्या वक्तृत्वाचा सगळ्यात मोठा किंवा लोकसभेतल्या याच्या म्हणजे की एन रिझल्ट काय हे वाजपेयींना बाष्कळ चर्चा नको असे याच्यातून काहीतरी चांगलं साधलं पाहिजे सकारात्मक आणि हे म्हणजे आता मी एक थोडं तुमची परवानगी घेऊन हे करतो की परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्पावरच्या भाषणात हे केलं आहे या ते मुद्दा वाचण्यासारखं आहे एक दखलपात्र देश त्यांनी असा सोडला नाही त्यावेळेला की ज्याच्याशी वाजपेयीनी संपर्क प्रत्यक्ष केलेला नाही आणि सगळ्यांना भारताकडे आकर्षित करून भारत आणि तुम्ही आदान प्रदान आपण काहीतरी करू शकतो दोघे जण मिळून आपण जगाचा नकाशा बदलू शकतो असा एक विश्वास निर्माण करणं म्हणजे तो माणूस कायम सृजनशील होता त्याला नवीन नवनिर्मिती त्याला ध्यास लागलेला होता असं मला आपण असं करूया आता की कोळेकरांकडे जाण्यापूर्वी आपल्या देशाचे केंद्रीय वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्रालयाचे मंत्री श्री नितीन गडकरी हे वाजपेयींच्या विषयी काय म्हणतायत ते पाहूया भारताच्या इतिहासामध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांना आणि त्यांच्या कारकिर्दीला हा देश कधी विसरू शकत नाही अटलजी आणि त्यांची कवी मनाची त्यांची प्रकृती त्यांचा विनोद प्रचुर स्वभाव आणि त्यांचं अमोघ वक्तृत्व हे भारतीय जनतेमध्ये नेहमीच आदराचं सन्मानाचं आणि अभिमानाचा विषय राहिलेला आहे अटलबिहारी वाजपेयी जेव्हा सभेला येत त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींना विरोध करणारे किंवा आमच्या पक्षाला विरोध करणारे लोक देखील त्यांचं भाषण ऐकण्याकरता त्या ठिकाणी येत होते अटलजींच्या बोलण्यामध्ये संवेदनशीलता होती आणि संवाद होता ते बोलत असताना लोकांना असं वाटायचं की त्याचा एक एक शब्द आपल्या मनात साठवून घ्यावा अटलजींच्या भाषणाची क्रेज एवढी मोठी होती की त्यांच्या भाषणाकरता युवक विद्यार्थी मजदूर शेतकरी सगळे मोठ्या संख्येने यायचे अटलजींनी आपल्या भाषणामध्ये शालीनता आणि नम्रता याचा नेहमीच परिचय दिलेला आहे त्यांनी कधीही शब्दाचा मार करून कोणाला जखमी केलं नाही कोणावर अशी टीका केली नाही बोचरी टीका केली नाही की ज्यामुळे कोणाचा अपमान झाला नेहमी सन्मान ठेवून आणि एक सौहार्द आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीबद्दल टीका करत असताना देखील केवळ विचाराची मतभिन्नता या आधारावर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे अटेलजींचा नेतृत्व आम्ही कधी विसरू शकत नाही ते आमचे प्रेरणास्त्रोत्र आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशामध्ये पंचवीस तारखेला त्यांच्या जन्मदिवशी सुशासन गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आज शासन आमचं आलेलं आहे पण शासनाचं रूपांतर सुशासनात झालं पाहिजे त्याकरता डिजिटल इंडिया मेक इन इंडिया बी इंडियन बाय इंडियन आणि त्याचबरोबर इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप आणि रिसर्च याच्या आधारावर आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली बनवणं आणि जगातली पहिल्या नंबरची शक्ती भारताला बनवणं यात जर आम्ही यशस्वी झालो तर खऱ्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सातत्याने हे स्वप्न पूर्ण करण्याकरता समर्पित भावनाने काम करू हाच संकल्प आम्ही केला पाहिजे आणि हीच हीच गोष्ट खऱ्या अर्थाने त्यांना अतिशय आनंद देणारी ठरेल असा माझा विश्वास आहे आजचा दिवस हा केंद्रातर्फे सुशासन दिवस म्हणून जाहीर करण्यात येतो आहे असं आत्ताच गडकरी आपल्या भाषणात म्हणाले एकूणच वाजपेयींचं जे या सुशासनाच्या दृष्टीनं जनतेला घेऊन जाणारं एकूण संसदेतलं जे एक वक्तृत्व होतं आणि त्यांना प्रभावित करणार संपूर्ण देशातल्या जनतेला त्याचे की थोडक्यात एक दोन तीन दाखले तुम्ही द्यावेत द्यावेतवळेकर वक्तृत्वाच्या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे त्यांच्या शब्दाचा का प्रभाव पडतो तो शब्दांचा केवळ फुलोरा नाही त्यांनी स्वतः असं म्हटलंय की पोटात एक ओठात दुसरं आणि आचरणात तिसरंच असं मी आयुष्यात कधीही केलेलं नाही हे म्हणणं हा नितळपणा आणि त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की हा बोले तैसा चाले मनुष्य आहे हे एक दुसरं काही गोष्टीतल्या त्यांच्या आता हजरजबाबीपणा तर आहेच संसदेमध्ये इंदिरा गांधी एका सभेमध्ये कुठंतरी असं म्हणाल्या होत्या की जनसंघाला मी पाच मिनिटात सरळ करीन वाजपेयींनी संसदेमध्ये तो विषय आणून तुम्ही असा अमुक असा अमुख ठिकाणी म्हणालात असं सांगत सांगत वेगवेगळे वेग वेग बाकी तुम्ही कसं म्हणालात तुम्ही काय करू शकता इतकं सोपं आहे का, का वगैरे वगैरे करत करत शेवटी ते म्हणाले की अहो तुम्ही एक महिला आहात तुम्ही केस सुद्धा पाच मिनिटात ठीक करू शकणार नाही तर जनसंघाला पाच मिनिटात कसं ठीक करणार आहात आता त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं इंदिरा गांधी पटकन म्हणाल्या की अहो तुम्ही तर ब्रह्मचारी आहात तुम्हाला कसं काय हे माहीत वाजपेयी चटकन म्हणाले की श्रीमतीजी आप भूल रही कि मैं, मैं देश देशभर की लाखो महिलाओं का माताओ का बेटा हूं और बहनो का भाई हूं आता ही जी ह्याच्यात वक्तृत्व आहे पण नुसतं शब्द नाहीत आशयही आहे हा जसा एक भाग आहे किंवा परराष्ट्र मंत्री असताना त्यांना एकदा प्रश्न विचारला गेला की तुम्ही कुठे झुकलेले आहात बाकी मागे पुढे काहीच नव्हतं फक्त तुम्ही कुठे झुकलेले आहात वाजपेयी चटकन म्हणाले की कुठे मी कुठेच झुकलेलो नाही आम्ही कुठेही झुकलेलो नाही आम्ही सरळ उभे आहोत म्हणजे परराष्ट्र धोरणातलं इतक्या एका वाक्यामध्ये संबंध देशाचं धोरण सांगणं हे शब्दप्रभुत्व आणि विचारावरचे पक्केपण असल्याशिवाय शक्य होत नाही त्यांना विचारलं तुम्ही अमेरिकावादी की रशियावादी त्यांनी सांगितलं मी अमेरि, अमेरिका आम्ही अमेरिकावादीही नाही रशियावादीही नाही आम्ही भारतवादी आहोत हा म्हणजे त्या शब्दामागे तत्वज्ञान आहे दुसरा आणखी एक भाग ज्याचा मगाशी मी उल्लेख करत होतो तत् चारित्र्याचा त्यांचं परराष्ट्रमंत्री झाल्यावर ते कोल्हापूरला एकदा आले होते त्या सभेत त्यांनी काय सांगितलं आपण त्यांच्या भाषणातही सुरुवातीच्या पाहिलं मी डरता हूं तो बदनामीसे हूं म्हणाले ते तर ते त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी जेव्हा विरोधी पक्षाचा नेता म्हणून इथे आलो त्यावेळेला तुम्ही प्रचंड गर्दी करून अत्यंत प्रेमानं माझा सत्कार केलात आज मी परराष्ट्र मंत्री म्हणून आलो तेव्हाही तुम्ही तितक्याच प्रेमानं माझा सत्कार करत आहात पण उद्या मंत्रिपद ही कायम राहणारी गोष्ट नसते ते उद्या जाईल मला तुम्ही एकच आशीर्वाद द्या तो असा की खुर्चीवर चढताना मी ज्या निष्कलंकपणानं वावरलो ज्या निष्कलंकपणानं मी खुर्चीपर्यंत आलो खुर्चीवरून उतरल्यानंतरही मी त्याच निष्कलंकपणानं जगलो पाहिजे एवढा मला तुमचा आशीर्वाद द्या असं निष्कलंकपणाचा झेंडा किती नेते मिरवू शकतील याचा आपण पाठ पाठपुरावा जरी केला किंवा प्रश्न जरी स्वतःला विचारला तरी अटल बिहारींच्या नेतृत्वाचं आणि मूल्यनिष्ठेचं चा, चारित्र्याचं चा, आपल्याला महत्त्व कळत आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अटलजी काय म्हणत आहेत ते आपण आता पाहूया अटलजी हे केवळ राजकारणी नाहीत तर ते एक स्टेट्समन आहेत एक जागतिक नेते आहेत आणि ज्या प्रकारे त्यांचा संपूर्ण राजकीय सामाजिक प्रवास राहिला आहे अनेक उदाहरणं त्या प्रवासातनं त्यांनी नवीन पिढीकरता स्थापित केलेले आहेत विरोधी पक्षाचे नेते म्हणून असतील देशाचे पंतप्रधान म्हणून असतील एक संसद सदस्य म्हणून असतील एक अतिशय संवेदनशील व्यक्ती म्हणून असतील एक कवी म्हणून असतील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे विविध आयाम आहेत ते आयाम खरोखरच एक व्यक्ती इतका मोठा कसा असू शकतो अशा प्रकारचं प्रश्न पडावा इतकं मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ज्यावेळी पोखरणला अणुविस्फोट अटलजींनी करण्याचा निर्णय केला त्यानंतर जगाच्या पाठीवर एक कणखर देश अशा प्रकारची भारताची इमेज तयार झाली आणि त्यानंतर अनेक देशांनी भारतावर सँक्शन्स टाकल्यानंतर भारताची आपली आंतरिक शक्ती किती आहे हे अटलजींनी ओळखलं होतं त्यामुळे भारतावर अनेक देशांनी निर्बंध टाकल्यावरही कुठल्या देशाकडे ते याचक म्हणून गेले नाही भारताला त्यांनी उभं केलं परिणाम असा झाला की ज्या देशांनी निर्बंध टाकले होते त्याच देशांना ते निर्बंध परत घ्यावे लागले आणि एवढंच नाही तर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी प्रतिमा उभी केली ती अटलजींनी उभी केली इंडिया ग्रोथ स्टोरी हॅज बिगॅन अशा प्रकारे जगातल्या सगळ्या नेत्यांना त्याची दखल घ्यावी लागली मी ईश्वराला विनंती करतो की ईश्वरांनी अटलजींना दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि अटलजींच मार्गदर्शन हे आम्हाला मिळतच राहावं एवढीच प्रार्थना आहे अटलजींच्या व्यक्तिमत्वाची जेव्हा आपण खासियत बघायला लागतो तेव्हा त्या विषयीची काय एखादं एक, उदाहरण छानसं तुम्हाला काय देता येईल अरविंदराव कोणताही राजकीय नेता असतो ना हुँ. तो वास्तवाला अतिशय धैर्यानं सामोरा जातो तर ते ते एक उदाहरण सांगत। मी सांगतो पण त्याच्या आधी मगाशी हे जे म्हणाले कवळेकर तर वाजपेयींनी पार्लमेंटमध्ये भाषण करताना चारुदत्ताचं उदाहरण दिलं आहे बरं का की मी मरणाला घाबरत नाही मी दैन्याला घाबरत नाही पण मी दुष्किर्तीला घाबरतो त्या कोणतंही माझ्यावर किटाळ येणार नाही याची मी काळजी घेत असतो असं ते म्हणाले तर ते मी विसरेन म्हणून सांगितलं आता हे वास्तवाला धैर्यानं सामोरं कसं जायचं आहे तर एका निवडणुकीमध्ये मला वाटतं चौऱ्याऐंशीच्या भाजपची पूर्ण वाताहत झाली होती दोनच आले होते आणि मुंबईत शिवाजी पार्कवर त्यांचं भाषण झालं आणि गाजलेलं भाषण हम इलेक्शन हारे आहे लेकिन हिंमत नाही हारे वगैरे वगैरे असं ते भाषण आणि मग त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी आम्ही गेलो ज्यांचे चाहते आणि विमानाला उशीर होत असल्यामुळे गप्पा मग ते म्हणाले कसं झालं भाषण म्हटलं चांगलं झालं वगैरे वगैरे ते म्हणाले कसलं चांगलं झालं आता तुम्हाला मी गंमत सांगतो म्हणाले कसे श्रोते असतात बघा तर मला आचार्य अत्रे वारल्यानंतर एस एम जोशींनी केलेलं भाषण आहे की आत्रे हे एकाच वेळेला तुम्हाला भावनात्मक वाटायचे पण वास्तवाला कसं त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं तर ते मोठ्या लोकांचं लक्षण वाजपेयींमध्ये पण कसं आहे वाजपेयी म्हणाले मी काय म्हणालो या निवडणुकीत नाही पुढच्या निवडणुकीत आम्ही निवडून येऊ हो, त्याच्या नाही तर पुढच्या त्याच्या येऊ आम्ही हो, काम करत राहू लोकांचं करू अगदी या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पण आम्ही सत्तेवर येऊ असं ते म्हणाले तर म्हणाले आणि मी म्हटलं लोकांनी टाळ्या दिल्या म्हणाले मूर्ख आहेत म्हणून टाळ्या दिल्या <laughs> मी राजकीय नेता आहे लोकांनी मला अंड्यांचा आणि टॉमॅटोचा वर्षाव करायला पाहिजे होता या जन्माचं बोल पुढच्या जन्माचं या जन्माचं बोल जन्म ते आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे देखील अत्यंत लाडके नेते आहेत अटलजी का आता विनोद तावडे यांच्या तोंडूनच ऐकूया मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून राजकारणात आहे आणि त्या काळामध्ये आणि आता कधी कुठल्याही राजकीय मित्राला विचारलं कुठल्याही तरुणाला विचारलं की तुझा राजकारणातलं आवडतं लोक व्यक्तिमत्व कुठलं तर स्वाभाविक उत्तर एकच असं की अटल बिहारी वाजपेयी कारण अटलजी एक खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन एक नेता जे खऱ्या अर्थाने देशाचं नेतृत्व करतात कारण मला आठवतं जे नरसिंहराव पंतप्रधान होते ते युनायटेड नेशन्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केलं अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी जे विरोधी पक्ष होते आणि त्यावेळी मी त्यांना विचारलं की अटलजी आप तो नेता प्रतिपक्ष आहे मग तुम्ही कसं काय सरकारचं नेतृत्व केलं ते म्हणजे ने मी नेता प्रतिपक्ष भारतामध्ये आहे आणि ज्यावेळी मी भारता भारताच्या बाहेर जातो त्या मी भारताचं प्रतिनिधित्व करतो तिथे मी भारताचं लोकसभेतला विरोधी नेता नसतो मला वाटतं ही एक विशाल दृष्टी मानसिकता जी अटलजींची होती त्यामुळे स्वाभाविकपणे अटलजी हे खऱ्या अर्थाने देशाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व एक नेतृत्व म्हणून लोकांच्या समोर सातत्याने आलं कोळेकरजी अटलजींच्या परराष्ट्र मंत्री म्हणून कारकिर्दीचा पण तुम्ही आत्ता उल्लेख केलात आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याचा एकदा योग देखील आले होता नाही तर आसा नहीं। तर असं तुमचं या संपूर्ण त्यांच्या परराष्ट्र मंत्री म्हणून जी अटलजींची आहे त्याचा तुम्ही हे कसा कराल लेखाजोखा कसा घ्या मी म्हटलं तसं एक तर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारले पाहिजेत हा पहिला भाग भारत पाकिस्तान संदर्भामधली कटुता कमी होऊन जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लागले पाहिजेत याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेच पण आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे चीनमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की डरकर बात करेंगे नाही आता ही जी डरेंगे नाही और डरकर बात करेंगे नाही हे म्हणणं म्हणजे सर्व संपूर्ण परराष्ट्र धोरणामध्ये दोन गोष्टी दिसतात एक जागतिक शांततेचा पुरस्कार ते सातत्यानं करत आलेले आहेत कुठेही संघर्षाचं युद्धाचं समर्थन ते करत नाहीत दुसरं भारताची प्रतिमा ठाम राहिली पाहिजे उंच राहिली पाहिजे आणि भारत हा महत्त्वाचा देश आहे हे जगात ठसलं पाहिजे याच्यासाठी ते सातत्यानं बोलत आहेत म्हणून मग तुम्ही कुठे झुकला आहात असो किंवा अशा प्रकारचे सर्व दिसतं तिसरा एक पैलू ह्या सगळ्यातला आहे जे मंडालेच्या तुरुंगात मंड तिथे ब्र ब्रह्मदेशात गेल्यानंतर मंडालेच्या तुरुंगात अट जिथे टिळकांना ठेवलं होतं लोकमान्य टिळकांना ती तीर्थभूमी आहे आणि तिथे मला गेलं पाहिजे असं म्हणणारे हे पहिले परराष्ट्रमंत्री त्याच्या आधी नेताजी सुभाषचंद्र बोसांना ज्यावेळेला मंडालेला पाठवलं हो त्यावेळेला त्यांनी तिथे पहिल्यांदा विचारलं होतं की टिळकांना कुठल्या खोलीत ठेवलं होतं ते मला दाखवा कारण त्या ती माती मला माझ्या मस्तकी लावायची आहे कारण आमच्या दृष्टीने तीर्थक हे तीर्थक्षेत्र आहे हे जे सुभाष बाबू म्हणाले होते तेच अटल बिहारी म्हणजे सर्व बाजूनी राष्ट्रीय अस्मिता जागी करणं जागतिक सलोख्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याच वेळेला संबंध समाजाला बरोबर घेणं याचा मगाशी उल्लेख झाला की इंदिरा गांधी पंतप्रधान असताना युनोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायला वाजपेयींना पाठवलं यात दोघांचंही मोठेपण दिसतं दोघांचाही परस्परांवरचा विश्वास दिसतो आणि भूमिकेचा आपण भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे हे अटलजींच्या व्यक्तिमत्वाकडं कशा नजरेनं पाहतात ते जाणून घेऊया माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक्क्याण्णवा वाढदिवस आहे आता आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष विनयजी सहस्रबुद्धे आहेत विनयजी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत अटलजी तुम्हाला भावलेले अटलजी तुम्ही कसे व्यक्त कराल अटलजींच्या एकूण जीवन कार्याकडे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की भारतीय राजकारणात फार कमी अशी मंडळी आहेत ज्यांचं कार्यकर्तृत्व हे प्लेटोनी जी फिलॉसॉफर किंग नावाची एक संकल्पना मांडली होती त्याच्याशी खूप मिळणारं जुळणारं आहे म्हणजे ते, ते नार विचारक आहेत कवी आहेत संवेदनशील वृत्तीचे एक अतिशय मूलगामी विचार करणारे विचारवंत आहेत आणि तरी देखील ते राजकारणात आहेत जे कॉम्बिनेशन एक प्रकारे आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे मला अटलजींच्या बाबतीत निश्चितपणाने असं वाटतं की त्यांनी भारतीय राजकारणामध्ये एका विकास योगाची सुरुवात केली विशेषतः सुशासन हा शब्द आणि आता सरकारने आणि हा सगळा दिवस सुशासन दिवस म्हणून पाळायचं ठरवलं आहे त्याच्या इतकी औचित्याची गोष्ट नाही याचं कारण आपल्या देशामध्ये उदारीकरण आणि त्यातनं आर्थिक प्रगतीचा एक प्रकारे नव्याने लागलेला शोध हे सगळं एक्क्याण्णवच्या नंतर घडलं होतं यात काही शंका नाही पण त्याला सुशासनाची जोड देण्याचं काम आणि विकास लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे अटलजींच्या काळात झालं आणि म्हणून अटलजी असं नेहमी म्हणायचे की माझा एकच सिद्धांत आहे माझं एकच तत्वज्ञान आहे ते म्हणजे विकास आणखी विकास आणि गतीने विकास असं आहे अटलजींचं स्थान म्हणजे आता अटलजी फारसे दिसत नाही त्याचं कारण तब्येतीमुळे ते घरात एक प्रकारे स्थित स्थानबद्ध झाल्यासारखे झालेत परंतु अटलजींचं स्थान जनतेच्या मनामध्ये कायम आहे ते निरंतर राहील अशा आमच्या सगळ्यांच्या प्रिय अटलजींना वाढदिवसाच्या वेळी शुभेच्छा देताना मला एवढंच वाटतं की त्यांची तब्येत पुन्हा सुधारावी आणि पुन्हा सक्रिय अटलजी आमच्यामध्ये यावेत आणि त्यांचे त्यांच्या भाषणाचे जे काही आम्ही इतके सगळे प्रसंग अनुभवलेले आहेत जीवाचे कान करून तसा अनुभवण्याचा एक योग आम्हाला पुन्हा मिळावा अरविंदजी अटलजींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना त्यांचा सा, साहित्याविषयीचं सा त्यांचं सा प्रेम आणि त्यांचं कवी मन याचा देखील वारंवार उल्लेख आपण करतो त्याबद्दल काय म्हणाल हा जो त्यांच्या अटलजींच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अटलजींनी बी एला आ, हिंदी संस्कृत आणि इंग्लिश असे तीन विषय घेतलेले आहेत आणि त्यांचं संस्कृतचं वाचन अफाट आहे म्हणजे दांडग दांडग आहे हिंदी तर तुलसी रामायण आणि प्रेमचंद वगैरे सगळे त्यांच्या अगदी मुखोद्गत असे सगळे आहेत तर साहित्यिक मन असलेला असा हा राजकारणी म्हणजे आपण म्हणतो की यशवंतराव चव्हाणांची पण लायब्ररी मोठी होती वगैरे वगैरे तिन्ही म्हणजे योगायोग तुम्हाला सांगतो की यशवंतराव नंतर वाजपेयी आणि नंतर नरसिंहराव असे तिघे मंत्री ओळीनं झालेले आहेत आणि तिघांनाही मराठी चांगलं येत आहे आणि तिघेही साहित्यिक आहेत म्हणजे त्यांना वाचनाची आवड आहे तर वाजपेयींची वाचनाची आवड खूप मोठी होती आणि पुन्हा कवी स्वतः पण त्याच्यात त्यांनी एक असं छान म्हटलेलं आहे स्वतः की मी आधी कवी आहे मी चुकून राजकारणात आलेलो आहे असं म्हटलंय त्यांनी आणि आता आलो तर आता मी ते सोडू शकत नाही आणि पुढे त्यांनी असं म्हटलं की राजकारणी कितीही मोठा झाला राजकीय नेता कितीही मोठा झाला तरी तो कवीची जागा घेऊ शकत नाही पुढचं वाक्य त्यांचं असं आहे की मला जर पुनर्जन्म मिळाला तर मला साहित्यिक व्हायला आवडेल अरे वा खरं म्हणजे प्रख्यात गायिका ज्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्या पद्मजा फेडाणी जोगळेकर यांनी अटलजींच्या कवितांना स्वरसाज दिलेला आहे त्या पद्मजातही आता काय म्हणतायत अटलजींच्या प्रतिभेविषयी काव्य प्रतिभेविषयी त्यांना काय वाटतंय ते आपण आता पाहूया माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अशी ओळख अटलजींची जरी असली तरी कवी अटलबिहारी वाजपेयी ही ओळख त्यांना स्वतःला जास्त भावायची का अटलजींच्या ज्या कविता होत्या त्या अगदी ते कधीकधी संसदेत अगदी वृक्षकाळ असायचा तेव्हा पण ऐकवायचे आणि सर्व खासदारांचं अगदी मनोरंजन व्हायचं त्या ठिकाणी या कवितांना स्वरबद्ध केलं आहे पद् पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी आज त्या आपल्यासोबत आहेत पद्मजाताई तुम्ही अनेकदा अटलजींना भेटलात त्यातली सगळ्यात तुम्हाला सुखावणारी त्यांची आठवण कोणती आणि त्यांच्या कविता जेव्हा तुम्ही स्वरबद्ध केल्या ते तेव्हा त्यातील कोणत्या चार ओळी किंवा कोणती कविता तुम्हाला जास्त भावली दिल्लीत कार्यक्रमाच्या वेळी प्रत्येक वेळी जाताना अटलजींची भेट व्हायची आणि संगीत साहित्य यावर बराच वेळ चर्चा व्हायची खूप आनंद मिळाला अटलजींच्या भेटीने खूप शिकायला मिळालं मेरे प्रभू मी मुझे इतनी उंचाई कभी मत देना को गले न लगा सकू इतनी रुखाई कभी मत ना असे अगदी अत्यंत जमिनीवरती पाय असलेला हा मोठा माणूस अत्यंत थोर कवी अलीकडेच अगदी दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासमोर त्यांच्या कविता त्यांना गाऊन ऐकवल्या आणि त्याचा आनंद त्यांच्या डोळ्यातून वाहत होता त्यांनी आशीर्वाद पर हात उंचावले हा माझ्यासाठी खूप मोठा सोनेरी क्षण होता हार नहीं मानूंगा हार नहीं मानूंगा रार नाही ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिठाता हूं गाता गाता काय म्हणाल काव्य प्रतिभा अटलजींची आणि अक्षरशः जिंकून न्यायच खरं म्हणजे काव्यांचं वाचन करून त्या काव्य प्रतिभेत सुद्धा प्रतिभा आहे पण मूळ राष्ट्रधर्म आहे संबंधत त्यांनी पहिल्यांदा ते राष्ट्रभक्त आहेत माणूसप्रेमी आहेत सामान्य माणसावर प्रेम करणारा माणूस आहे संवेदनशील कवी आहे आणि नंतर कवित्व कवित्व त्यांचं संबंध तुम्ही पाहिलं तर संबंध याच गुणांनी भरलेलं दिसतं आणीबाणीतल्या कविता पहा आधीच्या कविता पहा नंतरच्या कविता पहा त्यांचे वडील उत्तम कवी होते त्यांनी म्हटलं आहे की मला त्यांच्याकडून कवित्वाचा वारसा मिळालेला आहे किंवा अगदी दाव पर सब कुछ लगा है रुक नाही सकते मर सक, मर सगते टूट सकते है हम मगर झुक नहीं सकते आशा स्वरूपाचे म्हणजे संबंध तत्वज्ञानात्मक मांडणी ते कवितेतून करताय आपण आता आपण पाहूया विसुभा बापटांकडे जाणार आहोत पण आमचे प्रतिनिधी मयूर अडकर त्यांनी विसुभाव बापटांना बोलत केले कारण कविता ही संपूर्ण संपूर्ण मराठी कविता त्यांची पाठ आहे तेव्हा ते अटलजी विषयी काय म्हणतायत ते आपण आता पाहूया अर्थातच मयूर अडकरच त्यांना बोलत करेल धर्म की अनुभूती धर्म की अनुभूती विज्ञान का अनुसंधान एक दिन अवश्य ही रुद्र रुद्रद्वार खोलेगा एक दिन अवश्य ही रुद्र रुद्रद्वार खोलेगा प्रश्न पूछने के बजाय यक्ष स्वयं उत्तर बोलेगा यक्ष स्वयं उत्तर बोलेगा प्रश्नांच्या गर्तेत अडकलेल्या समाजावर भाष्य करणारी अटलजींची यक्ष प्रश्न ही जबरदस्त गाजलेली कविता त्यात या ओळी आता ही कविता असू दे किंवा आता ही दुसरी कविता पहा उजियारे रे मे अंधकार मे कलकहार मे बीचधार मे उजिया रे मे अंधकार मे कलकहार मे बीचधार मे घृणा मे पूत प्यार मे घृणा मे पूत प्यार मे क्षणिक जित मे दीर्घहार मे क्षणिक जित मे दीर्घहार मे जीवन के शत शत आकर्षक को ढलना होगा अरमानों को ढलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा मला त्यांच्या सर्वच कविता आवडतात सर्व कविता आवडतात पण मन त्यातल्या त्यात मला अतिशय आवडणारी मनापासून भावणारी कविता ती अशी मैं मैं आहे कि आज भी जीवन भर विषपान किया है मैं मधु से अनभिज्ञ आज भी जीवन भर विषपान किया है किया नहीं विध्वंस विश्व का किया नहीं आपण विश्वंग कोडून आकाशवाणी जळगाव केंद्राने जे एक सुरेख गाणं ध्वनिमुद्रित केलेलाय त्यावर आधारित त्यावर आधारित आपण अटलजींच्या मनोभावन अशा भावमुद्रा पाहणार आहोत आणि अर्थातच या गाण्याला आवाज आहे सुरेशजी वाडकर यांचा टुकडा नहीं जीता जागता राष्ट्रपुरुष है भारत जमीन का टुकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है आपण खरं पाहता चर्चेच्या अंतिम टक्क्या टप्प्याकडे चाललो आहोत शेवटची तीन मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत तुम्ही काय म्हणाल प्रत्येकाने आपलं आपापल मत व्यक्त करावं मी पटकन सांगतो की भाजपेच्या कविता वगैरे ठीक आहे त्यांचं जे ते गद्य आहे ना ते खरं काव्य आहे आणि ते आपण नीट जर वाचलं पुष्कळ प्रश्न सुटू शकतात पण या निमित्तात जमलो तो पटकन एक किस्सा सांगतो रशियाच्या दौऱ्यावर होते मोरारजी आणि भाजपेयी आणि मोरारजी म्हणाले वाजपेयी खवतटपणे म्हणाले वाजपेयी तुम्ही कवी आहात हो मला आधी माहिती असतं तर तुम्हाला परराष्ट्रमंत्री केलं नसतं वाजपेयी म्हणाले हो कविता था करणं थांबवतो पण मला परराष्ट्रमंत्री राहायचं आहे कारण माझ्यासमोर काही आहेत तर ते काय त्यांनी केलं पहा अनेक विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर राजकारणाला प्रगल्भता आली नाही तर आपण काही करायचं नाही म्हणजे परराष्ट्रमंत्रीपद असं पूर्वी होतो वाजपेयीने बदललं दोनच त्यांनी केले या गोष्टी मला असं वाटतं कोवळीकरांना आपल्याला वेळ अत्यंत कमी आहे राजकारण म्हणजे चिखलफेक नव्हे आणि विरोध म्हणजे शत्रू नव्हे या दोन गोष्टी आणि राष्ट्रप्रेम हे सर्वोच्च आहे या तीन गोष्टी वाजपेयींनी अत्यंत संबंध आपल्या आयुष्यामध्ये मग ते सत्तेत असोत पंतप्रधान असोत परराष्ट्र मंत्री असोत खासदार असोत कोणीही असोत किंवा संसदेत नसोत आयुष्यभर या तीन गोष्टी प्राणपणानं जपल्या आणि मला असं वाटतं त्यांच्या वक्तृत्वामधून सुद्धा संबंध आपल्या मनावर परिणाम होतो तो याच ठशाचा होतो त्यांचा जो उदार मतवाद आहे त्याच्यातलं अगदी छोटं उदाहरण एका ओळीत सांगण्यासारखं इंदिरा गांधींना ते म्हणाले हा इंदिरा गांधींना ते म्हणाले पहिल्यांदा म्हणाले ये तो गुंगी गुडी आहे आणि त्याच इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशानंतर ते म्हणाले ये तो चंडी आहे दुर्गा आहे आज खरं म्हणजे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण अटलजींना आरोग्य चिंतूया आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीनं त्यांना भारतरत्न हा किताब मिळाल्याबद्दल त्यांना आम्ही त्यांचं आपण अभिनंदन करूया सर्व महाराष्ट्रातल्या लक्षावधी प्रेक्षकांच्या वतीन। वतीनं आपण सर्वजण कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार जीता जागता राष्ट्रपुरुष है भारत जमीन का टुकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है मस्तक है गौरी शंकर शिखा है हिमालय इसका मस्तक है गौरी शंकर शिखा है हिमालय